18 जुलैला पहाटे 4:19 वेळ, दहशतवादी मोहम्मद युनुस पुणे पोलिसांना चकवा देत पळत होता. मात्र त्याच वेळी दहशतवाद्याच्या मागावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाला रफिक शेख एका बाईकवरून खाली उतरताना दिसतात. दहशतवादी मोहम्मद युनुसला जेरबंद करण्याचा ते प्रयत्न करतात. हातात काहीच नाही, न बंदूक ना काठी, तरीही जीवावर उदार होत ते या दहशतवाद्याला शिताफीनं पकडतात. युनुस निसटण्याचा प्रयत्न करतो, मात्र खाकीच्या मगरमिठीतून त्याची सुटका होत नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या टीम मधल्या कॉन्स्टेबल बाला रफिक शेख, प्रदीप चव्हाण, अमोल नजन आणि मंगेश शेळके यांनी ही धाडसी ही कारवाई केली. पुणे पोलिसांच्या या जिगरबाज कामगिरीनंच एक मोठा कट उघडकीस आला. बॉम्बस्फोट घडवण्याचा कट. मोहम्मद इम्रान युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ याकूब साकीच्या चौकशीत टेरर मॉड्यूलचा प्लॅन उघड झाला. पुण्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाणला बेड्या ठोकण्यात आल्या. तर आर्थिक रसद पुरवल्यावरून सीमा नसरुद्दीन काझीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसनं एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जुल्फिकार बडोदावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरू केली आणि हादराज बसला. जुल्फिकार बडोदावाला यानेच मोहम्मद साकी आणि मोहम्मद खान या दोघांना सासवडच्या जंगलात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. त्याच ठिकाणी बॉम्बच्या चाचण्याही घेण्यात आल्या. कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दहशतवादी व एनआयएने पकडलेल्या दहशतवादी एकमेकाच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे. पुण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचं आयसिस कनेक्शनही उघडकीस आलं. याच प्रकरणात 28 जुलैला कोंढव्यातून डॉक्टर अदनान अलीला बेड्या ठोकण्यात आल्या. तेव्हा या दहशतवाद्यांचा कोंढव्यात अड्डाच असल्याचं उघड झालं. कोंढव्यातून हे दहशतवादी आयसिससाठी तरुणांची भरती करत असल्याचं उघड झालं. अशा या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना पुणे पोलीस दलाच्या 2 कॉन्स्टेबलनी जीवावर उदार होऊन बेड्या ठोकत एक मोठा कट उधळून लावलाय. सागर आव्हाड, Z24 तास, पुणे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे Z24.